सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं मदतीचा हात दिला आहे. या तिन्ही जिल्ह्यातील पूरबाधित भागातील 30,000 पूरग्रस्तांना जीवनावश्यक किटचं वाटप केलं जात आहे. सांगलीतून हे मदतीचं वाटप सुरू आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. शासकीय मदतीबरोबर अनेक संस्था संघटनाही पुढे आल्या आहेत. यामध्ये नेहमीच कट्टर हिंदुत्वाचा आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानही आपला पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त भागातील गोरगरीब जनतेला शिवप्रतिष्ठान जीवनावश्यक मदतीचं किट वाटप करीत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील 30,000 पूरग्रस्तांना हे किटचं वाटप केलं जात असून यामध्ये पूरग्रस्त कुटुंबाला किमान 15 दिवस पुरेल इतकी शिदा आणि साहित्य दिलं जात आहे. आतापर्यंत 17,000 किटचं वाटप करण्यात आलं असून अजूनही एक किट वाटप सुरू आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 कॅम्पमधून हे किट वाटप केलं जात आहे. तर आता खरी मदत जे पुनर्वसन होणार आहे, जे स्थलांतरित झालेले लोक आहेत ते पुनर्वसन होणार आहे, त्या कुटुंबांना निदान किमान 1-15 दिवस तरी त्यांचं घर चालेल अशा प्रकारची साधनसामुग्री, धान्य, कपडे, काही ठिकाणी चप्पल्स, काही ठिकाणी शालेय साहित्य हे वाटण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवप्रतिष्ठानचं काम आहे, त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील धारकरी तिथले ट्रक्स भरून इथं मदतीचा ओघ पुरवत आहेत. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यातून, अमरावतीसारख्या लांबच्या परभणीच्या जिल्ह्यातून इथे मदतीचा ओघ सुरू आहे. ते आलेले ट्रक्स आम्ही उतरून घेऊन त्याच्यामध्ये एका कुटुंबास किमान 1-15 दिवस चालेल असं साधनसामग्री एकत्र करून ज्या ठिकाणी खरी गरज आहे, ज्या ठिकाणी घरं उद्ध्वस्त झाले, ज्या ठिकाणी पुराचं पाणी त्या घरामध्ये गेलेलं आहे, अशा प्रत्येक कुटुंबामध्ये आम्ही ही मदत पोचवायचं काम गेल्या 8 ते 10 दिवसापासून सुरू आहे. ते काम करत राहतो आहे. जोपर्यंत या पूरग्रस्तांना, आमच्या बांधवांना मदतीची गरज आहे, तोपर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे काम करत राहील. मी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी आलो. जसजशा आम्हाला बातम्या कळत होत्या, महापूर कोल्हापूर सांगली परिसरामध्ये आलेला आहे. आमच्या तालुक्यातली लोकं अस्वस्थ होत होती, त्याच्यातून शिवप्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही योगेश निवाते, विकी हेलेकर, मी स्वतः मनोज गोपटे, नंतर शेडगे म्हणून आहेत असे 10 कार्यकर्ते श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनाऊन्समेंट केली आम्ही की तिथे मदतीची फार आवश्यकता आहे. त्याप्रमाणे उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्यामध्ये आम्ही जवळपास 4 ते 5 हजार किलो गहू आणि तांदूळ, त्याच्यानंतर भांडी, मसाले, तेल, बिस्किटं अशा स्वरूपात अनेक प्रकारे लोकांनी आम्हाला मदत दिली ती आम्ही आज सांगली येथील या शिवप्रतिष्ठानच्या मदत केंद्रामध्ये इथं सुपूर्त केलेली आहे. आणि त्यांच्या मदतीने ज्या पूरग्रस्त गावामध्ये आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन ती काही मदतीतले किट तिथे आम्ही देणार आहोत.